एक होती अज्जी, एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात. बाजारात गुरुजीने आणल्या खूप सारा भाज्या. सगळ्या भाज्या स्वयंपाक घरात एका तुंबीत भरून घ्याव्या. माझी भाजी असते मस्त चवदार, तुम्ही माझी इच्छा घ्यायची. मग एक भोपळा म्हणाला, हे सगळे ऐकून कांद्याने सगळ्यांचे मडे उडी मारले. त्याच्या बासाने सगळ्यांचे डोळे पाणीच येऊ लागले. मग कांदा म्हणाला, हे पहा, मी सर्वात जास्त शक्तिमान आहे, माझ्यामुळे भाजी मस्त झाली जाते, म्हणून मीच तुमचा राजा. मग कोथिंबीर आली, तिने अंग हलवले, पसऱ्यांच्या वर पाणी उडवले. मग ती म्हणाली, अरे अरे हे बघा, मीच महत्वाची आहे, माझ्याशिवाय कोणताही भाजी आमती कसा मेथी डोलाने पुढे येत म्हणाली, मीच आहे तुमची राणी, यात काही शंकाच नाही. माझी भाजी, पातळ भाजी आणि पराठे असे किती तरी छान छान पदार्थ होतात. मग काकडी मध्ये पडून म्हणाली, शेवटी गाजर आले व म्हणाले, तुम्ही सगळ्यांचे ती कल्पना माझ्या दादा शिका कशी सगळ्यांना आवडते. हे म्हणत सगळे भांडू लागले. गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी झटपट करू लागले. शेवटी आजी स्वयंपाकघरात आली. Thank you.